नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप खबरबात या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या खबरबात कार्यक्रमामध्ये बातम्या, बातम्यांच्या पाठीमागच्या घडामोडी, त्याचं विश्लेषण हे आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. आणि आजचा जो विषय आहे खबरबातचा, तो विषय आहे मूळचे पवार आणि बाहेरचे पवार. तर हा विषय मी उपस्थित केलेला नाही आहे, तर तो स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मांडलेला आहे. आणि त्यांनी जेव्हा मूळचे आणि बाहेरचे पवार हा विषय मांडला किंवा हा मुद्दा जेव्हा म्हणला, तेव्हा काल त्या पत्रकार परिषदेमध्ये एकदम हसू फुटलेलं होतं. शेजारी अमोल कोल्हे बसलेले होते, माजी खासदार जयसिंग गायकवाड बसलेले होते, आणि त्यांच्यासमोरच शरद पवार यांनी मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं एक रूपक किंवा असं एक प्रतिमा तयार केलेली आहे. तर त्यामागचं कारण असं होतं की अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी बारामतीमध्ये जी सभा झालेली होती, त्या सभेमध्ये तुम्ही मतदार म्हणून जे मतदान करणार आहात ते पवारांनाच करणार आहात हे मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी हिस्ट्री पण सांगितली की तुम्ही शरद पवारांना मतदान केलं, नंतर त्यांचा पुतण्या म्हणजे मुलगा मुलासारखाच अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातनं दिल्लीमध्ये पाठवलं, नंतर त्यांच्या मुलीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना देखील मतदारांनी दिल्लीला पाठवलं, आणि आता त्यांच्या सून म्हणजे शरद पवार यांच्या सून सुनेत्रा पवार याच आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे तुम्ही पवारांनाच मतदान करणार आहात याबद्दल खात्री बाळगा, अशाच प्रकारचं आवाहन अजित पवार यांनी केलेलं होतं. म्हणजे मी पवारा कुटुंबाचाच प्रतिनिधी आहे, मी शरद पवारांचाच प्रतिनिधी आहे असं सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी या आपल्या वाक्याद्वारे केलेला होता. याविषयी जेव्हा शरद पवार यांना विचारलं की अजित पवार असं म्हणतायत की तुम्ही सुनेत्रा पवार यांना मतदान करताय म्हणजे पवार कुटुंबातीलच व्यक्तीला मतदान करत आहात, तर जेव्हा पवारांना हा प्रश्न आला तेव्हा त्यांचं पहिली प्रतिक्रिया होती यात चुकीचं ते काय बोललेले आहेत, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. नंतर त्यांनी पॉज घेतला आणि म्हणाले की फक्त मूळचे पवार आणि बाहेरचे पवार हा एवढा एक फरक आहे. त्यांचं हे वाक्य अनेक अर्थानं वेगवेगळे अर्थ सांगणारा होतं. याचा अर्थ सुनेत्रा पवार या मूळच्या पवार नाही आहेत, सुप्रिया सुळे याच मूळच्या पवार आहेत, त्यामुळं पवार म्हणून मतदान मागण्याचा हक्क हा फक्त सुप्रिया सुळेंनाच आहे असं पवार यांनी सुचवलेलं आहे. खरोखरी तसं आहे का? कारण सुनेत्रा पवार या अजित पवारांशी जेव्हा लग्न झालं असेल, त्या लग्नाला आता 30-35 वर्ष होऊन गेलेली आहेत, 30-35 वर्षानंतर देखील निंबाळकर कुटुंबातील सुनेत्रा पवार या अजूनही निंबाळकरच आहेत की पवार कुटुंबातल्या सदस्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच असं आहे की त्या देखील पवारच आहेत. जेव्हा एखादी पत्नी आपलं माहेर सोडून सासरी येते, सासरचं घर सांभाळते, नंतर पुढच्या पिढीला घडवते, तरीही ती त्या कुटुंबातली होत नाही का? मला वाटतं हा मुद्दा अतिशय चुकीचा आहे. ती त्या कुटुंबातला सदस्य असते, ते कुटुंबातलाच घटक असते आणि त्या कुटुंबाचं ती प्रतिनिधित्व करत असते. पवारसाहेब हे दरवेळेस महिला धोरण किंवा महिलांच्या सशक्तीकरणाविषयी बोलत असतात, मात्र त्यांचं हे गफलतीनं म्हणा किंवा विनोदाच्या रूपानं पडलेलं हे जे वाक्य आहे हे मात्र अनेकांना नक्कीच रुचलेलं नाही आहे. सर्वांनाच हे माहिती आहे की प्रत्येक महिला हे आपलं माहेर सोडून, आईवडिलांचा वारसा सोडून सासरी येते आणि त्या सासरचाच वारसा ती खऱ्या अर्थानं पुढे नेत असते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याविषयी जरी पवारांनी त्या बाहेरचं आहेत असं जरी मत व्यक्त केलं असलं, तरी त्या कायदेशीरदृष्ट्या आणि एकूण कौटुंबिकदृष्ट्या देखील त्या पवार यांच्याच प्रतिनिधित्व करत आहेत. नाव लावताना देखील त्या सुनेत्रा अजित पवार असंच लावत आहेत, त्यामुळं त्या मूळच्या पवार नाहीत. हा जो शरद पवारांचा जो मुद्दा आहे तो कोणालाही त्या अर्थानं पटणार नाही आहे, पण निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची वाक्य केली जातात आणि आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी देखील काही गृहितकं धरलेली जातात. त्यामुळं पवार यांनी मांडलेलं जे गृहितक आहे ते नक्कीच चुकीचं आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हालाही तसंच वाटतं आहे का की जी महिला माहेर सोडून सासरी येते ती सासरची राहत नसते, असं तुम्हाला वाटतं का? की पवार यांच्या बोलण्यामध्ये काही चुकीचं आहे असंही तुम्हाला वाटत असेल तर नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा. आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.